नमो बुद्धाय, जय भीम। विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत महाकरुणिक भगवान गौतम बुद्ध यांचा आज त्रिगुण पौर्णिमा आहे। तर 2586 ही जयंती इथे साजरी होत आहे आणि त्या उपलक्ष्यामध्ये आपले जे चक्रवर्ती फाउंडेशनचे जे यंगस्टर्स आहेत ते इथे इनिशिएट करून आणि बऱ्याचशा ऑर्गनायझेशन्सला सोबत घेऊन 2586 किलोची खीर बनवत आहेत। तर ही जी खीर आहे ही ग्रहण करायला, प्राशन करायला पूर्ण नागपूरवासी इथे येऊ, इथे एकत्रित येऊ। बेझनबाग उत्तर नागपूरमध्ये हा कार्यक्रम होतो आहे आणि ह्याचं एकमेव उद्देश हा आहे की संपूर्ण विश्वाला, संपूर्ण जगाला आज गौतम बुद्ध तथागत यांच्या शिकवणीची फार फार आवश्यकता आहे। आपण बघतच आहात की संपूर्ण जग कुठल्या ना कुठल्या दुःखात मनुष्य आहे आणि त्या दुःखाचा मार्ग म्हणजे ह्या जगण्याचा मार्ग जो आहे तो तथागत गौतम बुद्धांनी आपल्या शिकवणीमध्ये सांगितलेला आहे। तर सर्वांनी ह्या मार्गाला इथे अवलंबा ही एक सगळ्यांची एकूण इच्छा अशी दिसते आणि वर्ल्ड रेकॉर्ड आपण इथे करतो आहे। ही खीर आहे 2586 किलोची खीर, कारण तथागतांच्या जयंतीला 2586 वर्ष झालेली आहे। मी कामराज वाघमारे, तेलंगणा आदिलाबाद जिल्हा इंदरवेली इथून डॉक्टर बी आर आंबेडकर मेमोरियल असोसिएशनच्या जनरल सेक्रेटरी या नात्याने व्हॉट्सअपद्वारे बेगम बाग ग्राउंडमध्ये 2586 जयंती तथागत भगवान बुद्धाची बनवल्या जाता आणि रात्रभर महापरित्राण पाठ आहे अशी सूचना बघून आम्हाला हर्ष आणि उल्हासाने आम्ही आमचा संच घेऊन महामाया उपासिका संघ आणि माझे मित्रमंडळ सर्व आम्ही या बेगमबाज ग्राउंडमध्ये उपस्थित झालो आहोत आणि हर्ष उल्हासाने आम्हाला एवढं आमची छाती रुंद झाली आहे की आज काळाची गरज आहे या महापरित्राण पाठमध्ये आम्ही खुद तेलंगणाहून येऊन याच्यामध्ये सहभागी व्हावं याच उद्देशाने आम्ही आलेलो आहोत आणि हा उद्देश, हा संदेश परत आम्ही आमच्या तेलंगणामध्ये घेऊन जाऊन या आजच्या कार्यक्रमाची स्तुती आम्ही आमच्या तेलंगणामध्ये करूया याच उद्देशाने आम्ही ते आलेलो आहोत। जय भीम, नमो बुद्धाय। असा जो कार्यक्रम आहे हा बुद्ध जयंती निमित्त आम्ही वर्ल्ड रेकॉर्ड करतोय। वर्ल्डची सर्वात मोठी खीर म्हणजे हे जे जयंती आहे हे 2586 जयंती आहे, म्हणून आम्ही 2586 किलोची खीर बनवत आहोत। सोबतच आम्ही रात्रभर महापरित्राण पाठ घेऊ आणि रात्री आम्ही 9 वाजता 2000 हॉट एअर बलून आम्ही वरती उडवू। दूध आम्हाला लागलं 2000 लिटर, 200 किलो आम्हाला साखर लागली आहे, 50 किलो कणकी टाकली आहे आणि बाकी सगळे आम्ही ड्रायफ्रुट्स टाकले आहेत। हा कार्यक्रम बेझनबाग मैदानात होतो। किती लोक आता आम्हाला एक्सपेक्टेड आहे की 1 लाख लोक तरी येतील आज। जनतेला मी हेच आवाहन करतो की आता आपला जो समाज आहे तो खूप दूर चाललाय, म्हणून आपण सगळे मिळून सोबत हे जयंती मनवावी आणि सगळे जास्तीत जास्त मात्रामध्ये इथे यावे।